नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिजान खान याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे। शिजान याच्या पोलीस कोठडीत 30 डिसेंबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे। तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात वालीव पोलिसांनी तुनिशाचा माजी प्रियकर शिजान खान याला अटक केली आहे। बुधवारी त्याची 5 दिवसांची पोलीस कोठडी संपली। दुपारी त्याला वसईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते। त्यावेळी न्यायालयाने त्याला 30 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। शिजानच्या व्हॉट्सअप अकाउंटवरून तुनिशा आणि त्याचे जुने चॅट्स डिलीट केल्याचं पोलिसांना आढळलं। तर सायबर विंगनं अद्याप तुनिशाचा फोन अनलॉक केला नाहीये। तिचा फोन अनलॉक झाल्यानंतर त्यातून काही महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकेल असा विश्वास पोलिसांना आहे। तर शिजान आणि तुनिशा यांच्यामध्ये व्हॉट्सअपवर नेमकं काय संभाषण होते याबाबत तपास करत आहोत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे।